पराभवानंतर प्रदेश काँग्रेस समितीची चिंतन बैठक सुरू. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांमधल्या वादाचे बैठकीवर पडसाद उमटण्याची शक्यता. जैसी हमारी हार हुई है उसमें सिर्फ एक आदमी दो आदमी चार आदमी को जिम्मेदार ठहरा देना गलत है. दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक. पराभवाची सामूहिक जबाबदारी घेत सर्व सदस्य राजीनामा देण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू. अडवाणी लोकसभा अध्यक्ष बनण्याची शक्यता. तर राजनाथ सिंगांचा गृह खात्यासाठी विचार. अमित शहांना महत्वाची भूमिका देण्यासाठी मोदी आग्रही. माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव. निलेशचा पराभव लागला नारायण राणेंच्या जिवारी. म्हणाले कोकणी माणसाला आपलं मानण्यात झाली चूक. ये फैसला देश के हित में है. ये फैसला पार्टी के हित में है. और यहाँ 8 साल से जो नीतीश कुमार अगुवाई कर रहे थे उनके हित में. पराभवाच्या नामुष्कीनंतर बिहारमध्ये संयुक्त जनता दलातले मतभेद सवाट्यावर. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा राजीनाम्याचा निर्णय अंतिम. शरद यादवांनी केलं स्पष्ट. अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगाचे अध्यक्ष सी एस थूल यांनी घेतली संजय खोब्रागडेची भेट. वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं दिलं आश्वासन. पुण्याच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर भाजप शिवसेनेचा आक्षेप. हरकती नोंदवलेल्या अनेक नागरिकांना सुनावणीच्या सूचना मिळाल्या नसल्याचं सांगत भाजपचा गोंधळ. कोल्हापुरातला टोलचा प्रश्न पुन्हा पेटणार. टोल विरोधी कृती समिती आक्रमक. तर टोल वसुलीसाठी आयआरबीनं मागितला पोलीस बंदोबस्त. आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाला गेल्या 11 महिन्यांमधला सगळ्यात चांगला भाव. रुपयाची किंमत आली 58 रुपये 42 पैसे.